उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शशिकांत शिंदेचं जोरदार शक्तीप्रदर्शन, उदयनराजेंविरोधात कंबर कसली. सातारा महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शशिकांत शिंदे आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या रॅलीमध्ये शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. शशिकांत शिंदे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली असून आज ते शरद पवार यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसतील. शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीची भव्य रॅली निघणार आहे. यामध्ये शरद पवार उपस्थित असतील, त्याबरोबरच महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील प्रमुख नेतेमंडळी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह मित्रपक्षातील ही प्रमुख नेतेमंडळी शाह शक्तीप्रदर्शन हजेरीत लावणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार साताऱ्यात दाखल झालेले आहेत. या रॅलीचे स्वरूप भव्य दिव्य असावं यासाठी खास रथाची सोय करण्यात आलेली आहे. रथातून ही रॅली साताऱ्यातील मुख्य रस्ता समजल्या जाणाऱ्या राजपथावरून निघणार आहे. महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या शिंदे रॅलीमध्ये सहभागी झाले. शशिकांत शिंदे यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.